आजचा लढा मी नेहमी सांगत असतो हा मोदी कोण आहे हे बुजगाव नाही याच्यात काही ताकद नाही आहे याला जे लिहून दिलं जातं नागपूरच्या हेडक्वार्टर मधून आदेश येतो फक्त तो टीव्हीवर येऊन सांगतो त्याला स्वतःची बुद्धी नाही निर्बुद्ध माणूस आहे हा आमची मोहीम कधीही मोदी हटावची नाही आम्ही कधीही मोदी हटाव म्हणून नारे दिले नाही किंवा आंदोलन केले नाही कारण आम्हाला माहिती आहे एक मोदी हटवला तर दुसरा येऊन बसवतील मोदी हटवला योगी बसवतील योगी हटवला दुसरा कोणतरी बसवतील आणि म्हणून मोदी हटवून आमची प्रगती होणार नाही ज्या फॅक्टरीतून अशी लोक तयार होत आहेत ती हटवल्याशिवाय आमची या देशामध्ये प्रगती होणार नाही ही विचारांची लढाई आहे ही विचार बाबासाहेबांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्हाला दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांनी या देशासमोर ठेवली की तुम्हाला जर या देशाचं शासनकर्ता व्हायचं असेल तर या आरपीआयला उभं करा असा आरपीआय असल्याशिवाय या देशामध्ये प्रगती होणार नाही बाबासाहेबांनी 60 पार्ट्या तोडून एक आरपीआय उभा केला अखिलेश यादव माहिती आहे यूपीचा त्याचा संस्थापक राम मनोहर लोहिया हा बाबासाहेबांच्या पार्टीचा कार्यकर्ता होणार होता 60 पार्ट्यांना एकत्रित करून बाबासाहेबांनी आरपीआय बनवला आम्ही महान लोक आहोत आम्ही बाबासाहेबांची एक पार्टी तोडली आणि 60 पार्ट्या बनवल्या आणि एकही आरपीआय नाहीये तो नाव घेतलंय आरपीआय विचार आरपीआयचा नाही आजही या देशाला बाबासाहेबांचा आरपीआयच वाचू शकतो जर तो मूळ रूपात उभा राहिला तर त्याशिवाय या देशाला पर्याय नाहीतर आज विरोधी पक्ष म्हणून या देशामध्ये आज केजरीवालला उभं केलं जात आहे मोदीला कोण हटवेल तो केजरीवाल आलं की नाही पुन्हा गांधी कमी झाला म्हणून केजरीवाल उभा केलाय एकीकडे ब्राह्मण दुसरीकडे बनिया आणि म्हणून आम्हा लोकांना संस्कृतीची लढाई लढावी लागणार आहे बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध केलं आणि बौद्ध धम्माच्या माध्यमातून एक सांस्कृतिक चळवळ या देशात उभी केली मुळात मी बाबासाहेबांचं ज्यावेळेस अध्ययन करतो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच या देशामध्ये जितकी आंदोलन केली ती सगळी संस्कृतीची आंदोलन होती सगळी संस्कृतीची महाडचं 14 तळ्याचं आंदोलन काळाराम मंदिराच्या प्रवेशाचं आंदोलन ही सगळी हळूहळू तुम्हाला बौद्ध धम्माकडे नेणारी आंदोलन होती बाबासाहेबांना प्रश्न केला होता की बाबासाहेब तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी इतका वेळ का लावलात बौद्ध धम्माची दीक्षा इतक्या उशिराने का घेतली बाबासाहेब म्हणाले धम्माचा मामला एवढा साधा सोपा नसतो या लोकांची मस्तिष्क तयार करत होतो तुम्हा लोकांचा मेंदू आधी बाबासाहेबांनी तो बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी आधी तयार केला का निर्माण केल्यात 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी कारण तुमच्या मेंदूत बसलेली जी घाण आहे ती निघाल्याशिवाय हा धम्म तुमच्या शरीरामध्ये घरामध्ये तुमच्या गल्लीमध्ये उभा राहू शकणार नाही ही संस्कृतीची लढाई आम्हाला लढावी लागणार आहे